मुंबईमध्ये मनसैनिकांनी लावलेल्या एका बॅनरवर राज ठाकरे यांचा हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख करण्यात आलाय घाटकोपरमध्ये मनसेच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि त्यासाठी लावलेल्या बॅनरवर राज यांचा हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख करण्यात आलाय त्यामुळे पालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसेचं हे हिंदुत्व कार्ड आहे का याची चर्चाही रंगली आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील काही महत्त्वाच्या महानगरपालिकेंच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आलेल्या आहेत आणि अशात मनसेने आता हिंदुत्व या मुद्द्यावर पुढील वाटचाल सुरू केल्याचं दिसून येतं आहे याचं कारण म्हणजे आपण पाहतोय मी सध्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर उभा आहे आणि या ठिकाणी हा जो फ्लेक्स लागलेला आहे अशा प्रकारचे भव्य फ्लेक्स घाटकोपर चेंबूर कुर्ला परिसरामध्ये मनसेचे विभागाध्यक्ष गणेश चुक्कल यांनी लावलेले आहेत आणि या फ्लेक्सवर सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट अशी उपमा देण्यात आलेली आहे हिंदू हृदय सम्राट हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिवसैनिक जे आहे त्यांनीही उपमा दिलेली होती आणि त्यांच्या नावासमोर शिवसैनिक जे आहे ते हिंदू हृदय सम्राट लावत होते आणि आता आपण पाहतोय की चक्क राज ठाकरे यांनाच हिंदू हृदय सम्राट अशा प्रकारे संबोधण्यात आलेला आहे एकूणच मुंबई महानगरपालिका असेल ठाणे महानगरपालिका असेल किंवा इतर महानगरपालिका ज्या आहेत त्यांच्या निवडणुकांवर ज्या आहे त्याचा मोठा परिणाम जो आहे तो दिसून येण्याची शक्यता आहे कारण सध्या आपण पाहिलं तर या अगोदर राज ठाकरे यांना ज्या मराठीच्या मुद्द्यावर मराठी हृदय सम्राट अशा प्रकारे मनसैनिक जे आहेत ते संबोधत होते मात्र आता राज ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट अशा प्रकारची पदवी देण्यात आलेली आहे राज ठाकरे हे घाटकोपरमधील एका मनसेच्या कार्यालयाचं ओपनिंगसाठी या ठिकाणी येणार आहे त्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे याच्या पार्श्वभूमीवर त्यांचं स्वागत करण्यासाठी मुंबईमध्ये आणि मुख्यतः मुंबई उपनगरामध्ये अशा प्रकारे भले मोठे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत आणि त्यावर हिंदू हृदय सम्राट अशा प्रकारे त्यांना संबोधण्यात आलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी राजकीय वर्तुळामध्ये याची मोठी चर्चा रंगलेली आहे कॅमेरामॅन मयूर राणेचा प्रशांत बडे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट